नमस्कार, होम फूड आणि मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे कार्य जाणून घेणार आहोत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी 10 ओळी निबंध आपण लिहिणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. दोन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमधील झिरादेई येथे झाला. तीन, त्यांच्या वडिलांचे नाव महादेव सहाय श्रीवास्तव तर आईचे नाव कमलेश्वरी देवी असे होते. चार, 1896 वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह राजवंशी देवी यांच्याशी झाला. पाच, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पटना येथे गेले. सहा, त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले. पुढे जाऊन ते प्राचार्य देखील बनले.
7 कायद्यातील डॉक्टरेटही त्यांनी मिळवली व ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणून ओळखले जाऊ लागले. ते असहकार चळवळीत सहभागी झाले व त्यांनी आपल्या वकिलीचा राजीनामा दिला. 9 ब्रिटिश सरकारने 1931 मधील मिठाचा सत्याग्रह व 1942 मधील भारत छोडो आंदोलना दरम्यान त्यांना तुरुंगात डांबले होते. 10 अखेर भारत स्वतंत्र झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड केली गेली. 28 फेब्रुवारी 1963 रोजी त्यांचे निधन झाले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.